इथं काय आला का अनम्यूट आलो
बोराडे सरांचा जॉइनिंग तर थोडा सा प्रॉब्लेम होतोय, तर प्लीज 2 मिनिट आपण पेशन्स घ्या.
मेघना चालू करूयात आपण. हॅलो, एम आय ऑडिबल? जस्ट मिनिट. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर सी एस पद्मावत, अलुमिनाय ऑफ नूतन महाविद्यालय सेलू अँड फाउंडर ऑफ फोर डायमेन्शन वेलकम्स यू फॉर दिस व्हर्च्युअल प्रोग्राम. आज जो इव्हेंट आहे हा फार वेगळा आहे आणि हा इव्हेंट म्हणजे सेलूच शैक्षणिक कामामधलं जे काही नाव आहे त्याचसोबत मेडिकल फील्ड मधलं जे काही काम आहे जे वाकण्याजोगं आहे सगळ्या महाराष्ट्रभर, या दोन्ही कामाचं गौरव म्हणून हा इव्हेंट आहे. दोन गोष्टीचा आज डॉक्युमेंटरीचा आज प्रसारण म्हणता येईल किंवा आपण लोकार्पण सोहळा म्हणूयात आज होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्यासोबत आज दोन मराठवाड्यातीलच मोठी इमिनंट पर्सनॅलिटीज आपल्यासोबत आहेत. एक रिनॉन डॉक्टर आहेत डॉक्टर झवळ सर, जे मागच्या 50 वर्षापासून अहमदमध्ये हेल्थ केअर सेक्टरमध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे. अलॉंग विथ दॅट आय आर डब्ल्यू जी संस्था आहे त्याच्या अंडरमध्ये मागच्या 35 ते 40 वर्षापासून जवळपास 1.25 लाख लोकांना स्किल एज्युकेशन देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे. प्लस बळवंत वाचनालय, आपण नाव ऐकलंय मराठवाड्यामध्ये एक फार मोठं नाव वाचनालय म्हणून घेतलं जातं, त्या सुद्धा गोष्टी सरांकडून पाहिल्या जातात. सेकंड जे गेस्ट आहेत आपले त्यांच्याबद्दल सुद्धा सगळ्यांना माहिती आहेत, ते आपल्याच भागातील आहेत प्रताप बोराडे सर, ज्यांनी टेक्निकल एज्युकेशन हे मराठवाड्याच्या खेड्यापर्यंत सिटी प्रत्येक गल्लीपर्यंत किंवा प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचं काम केले. असे आपले सगळ्यांचे लाडके बोराडे सर पण आता जॉईन होतील, काही टेक्निकल इश्यूमुळे त्यांना जॉईन होता येत नाहीत पण लगेच जॉईन होतील. दोन्ही ज्या डॉक्युमेंटरी आहेत मागच्या कोविड काळामध्ये आपण पाहिलंय की कित्येक लोकांनी जीव गमावला आहे त्यांना वेळेवर ट्रीटमेंट ना मिळाल्यामुळे, किंवा कित्येक लोकांचा जीव त्याच्यामुळे गेलाय की जेव्हा ते ऍडमिट झाले तर त्या हॉस्पिटलमधलं जे ऍटमॉस्फिअर होतं त्याची हाय खाऊनच बऱ्याचशा लोकांना प्रेशर आलं आणि त्यांनी सुद्धा जीव सोडलेला आहे. पण सेलूचं जे कोविड सेंटर आहे आणि त्या कोविड सेंटरला नूतन महाविद्यालयाची जी आपण म्हणूयात की जो सपोर्ट नूतन महाविद्यालयाकडून केलेला आहे या विशेष बाबी आहेत आणि फार कौतुकास्पद आहेत. तर या दोन्ही गोष्टी कोविड काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जीव वाचवण्याचं काम या दोन्ही गोष्टींनी केलेलं आहे, सेलूकरांचं पण आणि सेलूकरांच्या सेलूच्या भागातील बऱ्याचशा तालुके जे अटॅच आहेत तिथून सुद्धा बऱ्याचशा लोकांनी कोविड सेंटर सेलू हे प्रेफर करून तिथे जॉईन केलेलं आहे. तर कोविड काळामधल्या ज्या काही दोन्ही मोठ्या घटना आहेत तर नूतन महाविद्यालयाचा सपोर्ट आणि सर्वांचे लाडके डॉक्टर हरबरे सर त्यांचं आणि त्यांच्या टीमचं त्या 2 वर्षातील काळातलं काम या दोन गोष्टीसाठी ही डॉक्युमेंटरी आपण तयार केली आहे. बिईंग मी पुन्हा एकदा रिपीट करतो, बिईंग अलुमिनाय ऑफ नूतन महाविद्यालय आणि फोर डायमेन्शन करून ही जी आहे ही गोष्ट आम्ही म्हणजे मी पण त्या कोविड सेंटरचा एक पेशंट म्हणून मी 14 दिवस तिथे होतो. मी ज्या काही गोष्टी तिथे अनुभवल्या ह्या कोणत्याही आयक्यू गोष्टी नव्हत्या, माझा स्वतःचा अनुभव त्याच्यात आहे आणि तो अनुभव पाहता मग आमची सर्वांची इच्छा झाली की या सगळ्या गोष्टींचं आपण काहीतरी एक वेगळ्या स्वरूपात मांडलं गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे म्हणून एक छोटासा ट्राय आम्ही केलेला आहे. तर एक थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे, डॉक्टर कुलकर्णी सर पण आहेत प्रिन्सिपल नूतन महाविद्यालय सेलू, डॉक्टर साळवे सर सुद्धा दिसत आहेत ते पण जॉईन झालेले आहेत. मी कुलकर्णी सरांना रिक्वेस्ट करेल की थोडस त्यांचे सुद्धा अनुभव जो पण बोराडे सर जॉईन होत नाही तो पण त्यांनी थोडासा शेअर करावे
कुलकर्णी सर प्लीज। हेलो। हाँ सर। कोरोनाचा काळ सगळा सुरू झाला आणि एक 10-12 दिवसानंतर या सेलूचे जे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत आणि ज्याला आपण तहसीलदार म्हणतो त्यांचा मला एक दूरध्वनी आला की सर आपल्याला जे मजूर आहेत जे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश इकडचे आहेत ते सेलूच्या जवळपास आहेत आणि त्यांना आपल्याला एक निवारा द्यायचा। तेव्हा मी त्यांना सांगितलं काही हरकत नाही, आमच्या संस्थेचं म्हणजे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचं एक श्रीरामजी भांगडिया होस्टेल आहे। आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की श्रीरामजी भांगडिया यांना दलित मित्र असं म्हणतात, ते संस्थेचेच नाही तर या सेलू शहराचे शिल्पकार आहेत आणि त्यांना अशा विधायक गोष्टींची आवड होती, चांगल्या गोष्टींची आवड होती, त्यांचा राजकीय पिंड कधीच नव्हता आणि त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं त्यांचा सत्कार करावा असा जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी त्यांना नकार दिला। पण त्यावेळेसचे जे सगळे कार्यकर्ते होते, मग ते नागोरी असतील, डॉक्टर नंदलालजी नागोरी असतील, मंडलिक गुरुजी असतील, दारा सर असतील, गोविंदराव गुरुजी असतील, सोनाली गुरुजी असतील, बियाणी असतील, बिलायकी असतील, या सगळ्यांनी अशी भूमिका घेतली की आम्ही सत्कार करतोय म्हणजे तुमच्या सत्कारातून जे पैसे आम्ही उभा करणार आहोत त्यातून गरीब मुलांसाठी आम्ही हॉस्टेल बांधतो आणि अगदी कमी पैशामध्ये आम्ही त्यांना राहू। मग आता ते हॉस्टेल 78 पासून कार्यरत आहे आतापर्यंत। त्या हॉस्टेलमध्ये आपण जे मजूर आहेत जे आंध्र उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश इकडचे होते त्या सगळ्यांना एक निवारा म्हणून द्यायचं आम्ही ठरवलं, कारण भांगडेजींच्या भाई ज्यांना आपण भाईजी म्हणतो त्यांच्या संकल्पनेमध्ये हाच मुद्दा होता की आपण जे आहे गोरगरीब दीनदरीत लोक जे आहेत त्यांच्या कल्याणासाठी काम करायला पाहिजे। मग नाहीतरी विद्यार्थी नाही तर आपण त्या हॉस्टेलचा उपयोग अशा पद्धतीने करू अशी चर्चा झाली। माननीय तहसीलदारांनी आमच्याकडे प्रस्ताव दिला, आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर लोयाजी आहेत, चिटणीस डी के देशपांडे गुरुजी आहेत, कोठेकर सर सहचिटणीस आहेत, बिहारीजी सहचिटणीस आहेत, या सगळ्यांच्या कानावर हा मुद्दा घातल्यानंतर त्यांनी सुद्धा या संकल्पनेचं स्वागत केलं आणि साधारण 28 मार्च पासून एक 65 मजूर जे महाराष्ट्राच्या बाहेरचे होते प्रामुख्यानं त्या सगळ्यांसाठी एक निवारा केंद्र म्हणून आपण उभं केलं। पण भीती त्यांच्याही मनात भरपूर होती, आमच्याही मनात भरपूर होती, पण त्यांची इथले जे डॉक्टर आहेत मेडिकल ऑफिसर डॉक्टर हरबडे ज्यांचा उल्लेख पद्मावत यांच्या भाषणामध्ये वारंवार येतो आहे की सेलूचं जे कोरोना सेंटर आहे ते काहीतरी आगळं वेगळं होतं आणि ते डॉक्टर हरबडे आपल्या सगळ्या टीमला घेऊन त्या सगळ्यांचे चेकअप केलं त्यांनी आणि सांगितलं की यांना कुठलाही प्रॉब्लेम नाहीये, हे सुदृढ आहे। आणि मग ते 65 मजूर आमच्या हॉस्टेलमध्ये राहायला लागले, मग त्यांचा सकाळचा चहा, दुपारचा चहा, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यासाठी वेगवेगळे प्रायोजक तयार झाले। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टींचा उल्लेख करावा लागेल, दुपारचं जे जेवण होतं ते महेश सेवा मंच म्हणून आहे इथे, ते 12 महिने रुग्णाने रुग्णाच्या नातेवाईकाला ग्रामीण दवाखान्यामध्ये भोजन पुरवतात, सकस भोजन पुरवतात। आणि नितीन कला व क्रीडा मंडळ आहे जे हरिभाऊ लहाने आणि त्यांचे चिरंजीव नितीन जे आहेत, संदीप जे आहेत, या संदीपजीनं ते पुढे चालवलेलं आहे, तर या दोघांच्या सहकार्याने जेवणाची व्यवस्था आली आणि प्रायोजक म्हणून दररोज फराळाचे वेगवेगळे झाले, चहाचे वेगळे प्रायोजक झाले। मग त्यांना करमणुकीसाठी आम्ही 2 TV उपलब्ध करून दिले, त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घ्यायला सुरुवात केली आणि ते मजूर जवळपास 28 मार्च पासून 3 ते 5 मे पर्यंत आमच्या परिसरात राहिले। आणि मग त्यानंतर साधारणतः असं झालं की हळूहळू थोडे रुग्णही वाढायला लागले। अशा परिस्थितीमध्ये हरबडे सरांनी निर्णय घेतला की ग्रामीण दवाखान्यात ते पेशंट ठेवण्यापेक्षा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं इथं हॉस्टेल आहे तिथे आपण ठेवावेत। आणि मग साधारणतः ज्या सेलू तालुका पातळीवरच्या बैठका होऊ लागल्या, जे चर्चासत्र होऊ लागले, काय करावं ऍक्शन प्लॅन साठी बैठका होऊ लागल्या, त्यासाठी त्यांनी असं म्हटलं की आता महाविद्यालयाचं जर सभागृह तुम्ही उपलब्ध करून देऊ शकलात
तर बरं होईल. आणि मग उमाकांचे पार्थी जे उपजिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार माननीय शेवाळे साहेब आहेत, यांनी सगळ्या ज्या बैठका आहेत त्या आमच्या महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सुरू केल्या. आणि एक प्रकारे मे जून पासून ते पुढे 5-7-8 महिने किंवा वर्षभर साधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की आमचं महाविद्यालय म्हणजे एक या सेलूतल्या किंवा सेलू तालुक्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना कोरोनाचा प्रश्न कसा सोडावा या दृष्टीनं सगळ्या व्यवस्था त्या सभागृहात होत्या. आमचे सेवक तिथे काम करत होते, आमचे ढेकळे आणि इतर जे लोक आहेत सगळे तांत्रिक बाजू सांभाळत होते, फरीदखाने असतील, सोंके असतील, माईक सिस्टीम त्या ठिकाणी होती. आणि मग सगळ्या बैठका तिथं होऊ लागल्या आणि साधता कोरोनाच्या प्रश्नावर काय करता येईल याचा एक लाईव्ह डिस्कशन त्या ठिकाणी व्हायचे आणि त्याच्यातून पुढे मार्ग हे निघायचे. तर अशा प्रकारे त्या काळापासून कोरोनामध्ये आम्ही सातत्याने सक्रिय होतो. पण दुसऱ्या बाजूला आमच्या विद्यार्थ्यांनी मोठं काम केलं, विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात जाऊन लोकांच्या मध्ये अवेअरनेस प्रोग्राम तयार केला. आमचे जे प्राध्यापक होते किंवा संस्थेतले शिक्षक होते त्यांनी चेकपोस्टवर काम केलं, लसीकरणामध्ये मदत केली, त्याच्यानंतर जे काही सर्वे होऊ लागले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि पद्मावतीला सांगायला मला आनंद होतो की आजच आम्ही ज्या अंकाचं विमोचन केलं ते म्हणजे प्रेरणाचा कोरोना संसर्ग विशेषांक. या विशेषांकामध्ये कोरोनाचे जे काही मूळ ह्या गोष्टी आहेत की जीवाणू विषाणू इथपासून ते कोरोनापर्यंतच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या सायंटिफिकली आमच्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. कोरोना कसा तयार झाला म्हणजे कसे प्रॉब्लेम्स तयार झाले, त्याचे उपाय काय आहेत, ह्या जशा गोष्टी चर्चा झाल्या तसंच कोरोनामुळे ज्या ज्या लोकांच्या जीवन प्रणालीवर प्रश्न तयार झाले त्या सगळ्यांच्या सुद्धा मुलाखती आमच्या प्राध्यापक मित्रांनी घेतल्या. ऑनलाईन आता शिक्षण सुरू झालं, आभासी शिक्षण सुरू झालं, म्हणजे महाविद्यालय शाळा बंद पण शिक्षण चालू अशी संकल्पना चांगली काढली. आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना त्या ऑनलाईन शिक्षणाचे काय फायदे झाले, काय तोटे झाले, त्यांना ऑनलाईन पाहिजे का ऑफलाईन पाहिजे, ऑनलाईन परीक्षा पाहिजेत का ऑफलाईन परीक्षा पाहिजेत, अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये चिंतन झालं. आणि आजच त्याचं प्रकाशन आमचे योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर खुरसाले यांच्या हस्ते झालं. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की मी डॉक्टर म्हणून नाही तर एक सामान्य वाचक म्हणून याच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की ज्या गोष्टी डॉक्टरला म्हणून मला सुद्धा माहीत नव्हत्या त्या गोष्टी या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये मांडल्या. आणि कोरोनाचा जो प्रश्न आहे तो किती गंभीर होता, कशा प्रकारे सोडवायला पाहिजे याचं चिंतन याच्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. काही डॉक्टर्स जे आहेत जे अलोपॅथीचं काम करतात, आयुर्वेदाचं काम करतात, होमिओपॅथीचं काम करतात, त्यांच्या सुद्धा मुलाखती आमच्या विद्यार्थी मित्रांनी घेतल्या आणि एक चांगला सर्वांग सुंदर अशा प्रकारचा अंक काढला. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेस ऑफलाईन मुलं आले त्यांच्या मनामध्ये कोरोनाची भीती जावी आणि कोरोना टाळण्यासाठी कोरोना होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे याच्या प्रकारचे छान पोस्टर्स आमच्या राष्ट्रीय सेवा आयोजनाने तयार केले होते, ते सुद्धा आम्ही जागोजागी डिस्प्ले केलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे हा कोरोनाचं जे संकट आहे या संकटावर मात करण्यासाठी एक महाविद्यालय म्हणून आपल्याला जेवढं काही करता येईल जे काही करणं शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. अर्थात मुख्यमंत्री दिला पैसे देणं वगैरे वगैरे हा भाग जो आहे तो म्हणजे सगळ्यांनीच केला, तो आम्ही पण केला. पण आमची जी संस्था आहे ती स्वातंत्र्य पूर्व काळात स्थापन झाली आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या देशाच्या सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक पुनर्रचनेमध्ये आपला सहभाग असला पाहिजे असं आमच्या संस्था चालकांना जे वाटतं त्याप्रमाणे आम्ही कोरोनाच्या प्रश्नावर सुद्धा या राष्ट्रीय गंभीर प्रश्नावर सुद्धा किंवा आंतरराष्ट्रीय गंभीर प्रश्नावर सुद्धा आम्ही काम करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. तर मला आनंद आहे की आमचे जे विद्यार्थी आहेत आमचे पद्मावत सारखे विद्यार्थी त्यांना असं वाटतं की या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या पुढे आल्या पाहिजेत. परंतु आम्हाला असं वाटतं की आपण काम करीत जावं, काम करता 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 ज्यांना कुणाला असं वाटतं त्यांनी त्याला प्रसिद्धी द्यावी पण आम्ही स्वतःहून त्या बाबतीत काही करणार नाही. कारण आमच्या भांगडेजींचं एक स्वप्न होतं की काम करते रहो असं त्यांची भूमिका होती. पैसा कसा उभारावा, म्हणजे अनेकदा असा प्रश्न पडायचा की काम करायचं पैसा कसा येईल, तर ते म्हणायचे काम करीत जा पैसा येत राहील, पैसा देत राहतील कारण तुमच्यावर लोकांचा विश्वास बसेल. आणि म्हणून स्वातंत्र्य पूर्व काळात स्थापन झालेल्या या संस्थेने सातत्याने असा प्रयत्न केलाय की जे राष्ट्रीय प्रश्न आहेत आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आमच्या स्तरावर आम्ही केला. मग दुष्काळाचा प्रश्न असो त्यावेळी सुद्धा आमच्या संस्थेनं सक्रिय कार्य केलं,
भूकंपासारखा प्रश्न असेल त्यावेळेस सुद्धा सक्रिय सहकार्य केलं, तर अशा प्रकारचे जेव्हा राष्ट्रीय आपत्ती निर्माण झाल्या त्या त्यावेळेस संस्थेने पुढाकार घेऊन संस्थेतल्या प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि त्यांना मदत करणाऱ्या हितचिंतकांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना केवळ कर्तव्य बुद्धी आणि कर्तव्य बुद्धी एवढीच त्या पाठीमागची भावना होती, त्याच्यातून आपल्याला काही मिळावं असं आम्हाला कधी वाटलं नाही. याचं कारण असं की आमच्या संस्थेचा जो ढाचा आहे, आमच्या संस्थेची जी मांडणी आहे ती हीच आहे की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण आपण समाजातूनच येतो आणि समाजाचं ऋण आपण मान्य करायला पाहिजे. ही भावना आणि भूमिका माझ्या संस्थेनी अगदी स्थापनेपासून मान्य केलेली आहे, त्यामुळं त्यांचा हा जो वारसा आहे तो टिकवण्याचा आम्ही प्रयत्न आजपर्यंत सातत्याने करत आहोत. आणि तुमच्यासारखे जे हितचिंतक आहेत ते हितचिंतक याला व्यापक पातळीवर नेत आहेत याचा मला आनंद निश्चितपणे होतो आहे. तेव्हा फोर्थ डायमेन्शनचे मी आभार मानतो आणि ज्या ज्या माझ्या सहकारी मित्रांनी हे काम करण्यासाठी पुढाकार घेतला त्या सगळ्यांच्या नावाचा मला आता उल्लेख कदाचित करता येणार नाही, परंतु माझ्या मनामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल एक नितांत आदर आहे आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यातूनच आम्ही पुढे जात आहोत. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. भोसले सर आहे. आय थिंक सर भोसले सर अजून जॉईन झाले नाही. जसं सरने सांगितलं मागच्या 2 वर्षांमध्ये नूतन महाविद्यालय आणि नूतन संस्था हे ठामपणे सेलूकर आणि जे कोणी कोविडग्रस्त होते त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि सदैव काही शंका हॅलो हा मेघना आहे का सर? एक मिनिट येत आहे तुम्ही करा. तर एक म्हणजे नूतन महाविद्यालय फक्त शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण नुसतं महत्व तसं नाही नूतन महाविद्यालयाचं, पण शैक्षणिक आहे आणि समाजाबद्दलची जी काही आत्मीयता आहे ही भांगडेरिया जी होते ज्यांनी जे संस्थापक अध्यक्ष आहेत तेव्हापासून आज तागत ही त्याच पद्धतीने चालू आहे. म्हणजे वर्षानुवर्ष ही परंपरा योग्य पद्धतीने चालू ठेवणं ही सोपी गोष्ट नाही, पण ही जी संस्था आहे ही फार वेगळी आहे. नूतन संस्था आणि एक बेस्ट कॉम्बिनेशन आपण म्हणूयात की टीचिंग फॅकल्टी हे सुद्धा मॅनेजमेंट मध्ये त्यांचा रोल असतो. कित्येक संस्था आपण असे पाहिल्यात की जिथे टीचिंग फॅकल्टीचा रोल हा नंतर मॅनेजमेंट मध्ये नसतो, मॅनेजमेंट वेगळं असतं आणि टीचिंग फॅकल्टी वेगळी असते, पण ही जी संस्था आहे या संस्थेच्या उद्देशातच पहिल्यापासून टीचिंग फॅकल्टी ही डिसिजन मेकिंग मध्ये मॅनेजमेंट सोबत असते. ही फार वेगळी प्रथा आगळीवेगळी प्रथा आहे आणि त्या गोष्टीमुळे जो काही शिक्षणाचा दर्जा आहे तो कित्येक वर्षापासून चांगला आहे आणि भविष्यातही चांगला राहील याच्यात काहीच शंका नाही. तर सरांनी छानपणे मागच्या 2 वर्षातलं एक शॉर्ट मध्ये आपल्याला सगळं सांगितलंय की कशा पद्धतीने संस्थेकडून या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. मी भोसले सरांना रिक्वेस्ट करेन की हा जो इव्हेंट आहे त्याचं प्रीएम्बल सरांनी करावं. भोसले सर प्लीज. सर एकच मिनिट, त्यांचा ऍक्च्युअली ऑडिओ कनेक्ट झालेला नाहीये, मी त्यांना कॉन्टॅक्ट करते. एकच सेकंड. हॅलो हॅलो, तुमचा ऑडिओ कनेक्ट झाला नाहीये. पॅरामेडिकल जॉब घेतले नको करू. मी तर ऑडिओ बंद आहे. हा आता सुरू झालाय. ओके 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 ओके. हा
की त्यांनी नंबर द्यावा. सर ऑडिओ कनेक्ट झाला तुमचा? हो सर झाला 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 झाला. हा सर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पीएम पण द्यावा. यस सर सुरू करू. यस सर. नमस्कार मी अच्युत भोसले औरंगाबादहून बोलतोय. फोर्थ डायमेन्शन या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मी माझं मत मांडतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये सेलू येथे नूतन महाविद्यालयात आम्ही गेलो होतो. त्यावेळी अशी माहिती मिळाली की नूतन महाविद्यालयाने कोविड या संकटाच्या काळामध्ये फार मोठी कामगिरी केलेली आहे. या सगळ्या एकूण प्रकरणावर आम्ही फार एक एक डॉक्युमेंटरी तयार केली नूतन महाविद्यालयाच्या योगदानाबद्दल. त्यामध्ये डॉक्टर संजय हरबडे सरांनी कॉलेजच्या माध्यमातून ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी नक्कीच वाखाणनीय होत्या, प्रशंसनीय होत्या. सेलू या गावातून छत्तीसगड किंवा बिहार अशा राज्यामध्ये जे कामगार पायी चालत जात होते अशा कामगार मंडळींना कॉलेजमध्ये थांबवून त्यांना जेवण आणि त्यांच्या आरोग्याची त्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था नूतन महाविद्यालयाने केली. ही गोष्ट सिलू सारख्या गावामध्ये खरोखरच खूप महत्वाची होती, त्याची दखल घ्यावी या अर्थाने आम्ही मग त्या विषयाला थोडासा अभ्यास केला आणि त्यावर सविस्तर डॉक्युमेंटरी करायचं आमचं ठरलं. दरम्यानच्या काळात आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने सेलू कॉलेजचं योगदान कधीही विसरता येणार नाही. सेलू कॉलेजची स्थापनाच मुळात मराठवाडा मुक्तीच्या विचारांनी भरलेली होती. यामध्ये अनेक म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांच्यापासून ते अनेक कॉलेजचे संस्थापक आणि संचालक यामध्ये सहभागी होते. या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी होते तेही मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीने भरलेले होते. फोर्थ डायमेन्शनचे संचालक सी एस पद्माव सर आणि मेघना जोशी या यांनी खरं म्हणजे या डॉक्युमेंटरी आणि नूतन महाविद्यालयाची दखल घेण्यासंदर्भात आम्हाला प्रवृत्त केलं. त्यानंतर या कार्यक्रमाला प्राचार्य शरद कुलकर्णी सर यांनी सुद्धा खूप मोठी मदत केली. कुलकर्णी सरांनी मागच्या 15 वर्षामध्ये नूतन महाविद्यालयाची खरोखर एक चांगली सेवा केलेली आहे. एक नामवंत विद्वान प्राध्यापक प्राचार्य म्हणून त्यांचा नावलौकिक सेलूमध्ये मानला जातो. या कॉलेजनी महाराष्ट्राला अनेक साहित्यिक दिले, या कॉलेजनी महाराष्ट्राला अनेक क्रांतीवीर दिले आणि या कॉलेजनी सेलूमध्ये एक विशिष्ट संस्कृती निर्माण केली. नेहमीच असं म्हटलं जातं की पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं संबोधलं जातं. मराठवाड्यामध्ये सेलू हे खरोखर पुण्याची एक प्रतिकृती प्रति आवृत्ती म्हणून सेलूकडे पाहता येतं. सेलूच्या नूतन महाविद्यालयाने हा जो नावलौकिक मिळवला आहे तो कुठेतरी शब्दबद्ध व्हावा या हेतूने फोर्थ डायमेन्शनचा मी एक प्रतिनिधी या नात्याने एक डॉक्युमेंटरी आम्ही केली आणि ती डॉक्युमेंटरी आज पाहुण्यांसमोर प्रेझेंट होते असं मला कळालंय. त्याबद्दल मला खूप मोठा आनंद होतोय. तर ती डॉक्युमेंटरी पाहुण्यांना दाखवावी अशी मी विनंती करतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही जे थोडक्यात या इव्हेंट बद्दल सगळ्यांना माहिती दिलेली आहे. थोडासा टेक्निकल इश्यू मुळे बोराडे सरांना जॉईन होता येत नाहीये, तर मी जे आहेत आपले चीफ गेस्ट हा डॉक्टर धर्मा सर. हॅलो. हा ऐकतोय ऐकतोय सर. ऐकतोय जॉईन झालेच वाटतं. झालेत का? सर जॉईन झालेत. मी एकच सेकंड त्यांना माईक ऑन करायला. हो
हॅलो मेघना जॉईन झालेत काका? हो झालेत आय थिंक त्यांनी आता कॅमेरा ऑन केला त्यांनी ऑडिओ कनेक्ट केला फोर डायमेन्शन तर्फे मी प्रताप काका बोलते यांचं स्वागत करतो वेलकम करतो थोडासा वेळ लागला पण शेवटी काका जॉईन झाले कारण की प्रताप काका कधीही कोणत्याही गोष्टीचा आउटकम काढणारे व्यक्तिमत्व म्हणून मराठवाड्यात पाहिले जातात तर सर्वांचं स्वागत मी डॉक्टर निर्मला पद्मावत यांना रिक्वेस्ट करतो की आपल्या चीफ गेस्टच त्यांनी थोडक्यात इंट्रोडक्शन द्यावं काका अरे काका फक्त ऑडिओ ऑन करतात आयकॉन असतो अनम्यूट म्हणून ऑप्शन येतो हॅलो हॅलो हा सर हा हा आता येत आहे काका नमस्कार हॅलो तुमचा हा नमस्कार काका येतोय ऑडिओ येतोय तुमचा व्हिडिओ दिसत नाही आमचा व्हिडिओ दिसत नाहीये का हो तुमचा नाही दिसत माझं इथं दिसते आता दिसतेय मी आता दिसते बोल हा काका हा एकदा संजू हा तू कंटिन्यू कर संजू तू कुठे संजू औरंगाबादला आहे का माझ्यासोबत डॉक्टर झवळ सर पण आहेत बाजूला इथं सर दिसतात म्हणजे मग ते दोन्ही आणि आमचं तपासून घेतील मोबाईलची बॅटरी तपासतील आणि आमची बॅटरी तपासतील कशी आहे तब्येत छान एकदम छान आज सकाळी सबूला आलो होतो त्यावेळेस आठवण झाली होती विजेंद्र काबराजीची हा कारण ते तिथं जनरल तिकडे यायचो त्यावेळेस मॅच झेंडा वंदनालाही आम्ही चिकार फिरलोय ना मराठवाड्यात तस बोला हाव आर यू नाव बस बाकी ठीक आहे व्हेरी फाईन भोसले सर प्रियंबल थोडं रिपीट करा म्हणजे मग काकांना ते करते लॉन्च करते बर ठीक आहे सर बोराडे सर मी बोलू अच्युत भोसले बोलतो बोल ना हा बोल ना हॅलो सर मी पूर्वी लोकपत्रला होतो त्या निमित्ताने तुमची माझी बऱ्याचदा भेट झालेली आहे एक आठवणीसाठी फक्त सांगितलं तर आता फोर्थ डायमेन्शन या संस्थेतर्फे ज्याचे संचालक पद्माव सर आणि मेघना जोशी आणि निर्मला पद्मावत मॅडम आहेत त्यांच्या वतीने मी एक डॉक्युमेंटरी तयार केली नूतन महाविद्यालयावर सर तर त्याचा उद्देश असा होता की मधल्या कोरोनाच्या काळामध्ये नूतन महाविद्यालयाने कोरोनाच्या काळात खूप मोठं काम केलं होतं बरोबर
तिथे संजय हरबडे नावाचे एक उपजिल्हा रुग्णालय अधिकारी होते. ते सगळे तो वाचला तो बहुतेक रिपोर्ट तुम्ही लिहिला असेल. सुरेख रिपोर्ट होता तो सगळा मराठवा सेलूचा. हो सर हो सर. सेलूचे सगळे ते पेशंटचे फोटो आले होते. पेशंट बद्दल आलं होतं मला तिथल्या तिथं माझा पुतण्या असतो ना नगराध्यक्ष वगैरे होता. हो सर विनोद बोराडे. हा 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 तो आहे भाऊच आहे तो चुलत भाऊच आहे. बर सर बर. तो त्यांनी ते सगळं सांगितलंही होतं आणि त्यामुळे सेलू हॅज अ डिफरंट नेम देअर. म्हणजे सेलूच एकूण ह्या कोरोनाच्या ह्याच्यात बिलकुल जास्त आकसली नाही ना हे झाली नाही. बाकी सगळी माणसं फॅमिलीज आणि गावाचे गाव सगळे आकसून गेले होते. बरोबर. अशा ह्याच्यात सेलूचं काम सुरेखच होत. हो हो हो. काय का आता तुमच्या आणि जवळ सरांच्या परमिशनने दोन्ही ह्याला लॉन्च करूयात का? मी जवाहर सर आणि बोराडे सर यांना विनंती करतो की दोन्ही ज्या डॉक्युमेंटरी आहेत याचा लोकार्पण सोहळा तुमच्या हस्ते करावा. तर दोघांनी पण त्या गोष्टीला होकार द्यावा. म्हणजे ती जी आहे लिंक ही आपल्याला ओपन करता येईल प्लीज. ताई लोकार्पण सोहळा सुरू करता येईल. सर ती चालूच करत आहे. एक एक मिनिटातच फक्त व्हिडिओ आपण ऑन करू आज. दिसतंय सरांना? हो हो. तेरे जळे बघ ज्योत पाजळे. संवेदनशील विद्यार्थी व माणूस घडवणारी राष्ट्रीय संस्था म्हणून नावाजलेली नूतन विद्यालय शिक्षण संस्था इसवी सन 1939 साली स्थापन झाली. या संस्थेची स्थापना हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार स्वर्गीय पूजनीय स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेतून 3 जुलै 1939 रोजी झाली. सेलू नगरीचे पहिले नगराध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक दलित मित्र स्वर्गीय श्रीरामजी भांगडिया यांच्या सक्रिय योगदानातून संस्थेच्या गतिमान विकासाचा आरंभ झाला. या संस्थेचे उद्दिष्टे 2 विभागात विभागले गेले. स्वातंत्र्यपूर्व उद्दिष्टे आणि स्वातंत्र्यानंतरची उद्दिष्टे. हैदराबाद मुक्ती संग्राम चळवळीचे केंद्र असलेल्या या संस्थेचे स्वातंत्र्यपूर्व उद्दिष्ट होते राष्ट्रीय शाळेतून राष्ट्रीय शिक्षण देणे आणि जनप्रबोधन लोकशिक्षण व गुणवत्तापूर्व शिक्षणासाठी समर्पित कार्य करणे हे स्वातंत्र्यानंतरचे उद्दिष्ट. संस्थेचे उद्दिष्ट केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे आहे. सेलूला संस्काराचे तसेच शिक्षणाचे माहेरघर असे म्हणतात. मराठवाड्यातील पुणे अशी शिक्षण व संस्कृती देणारे शहर म्हणून सेलूची ओळख. मी जेव्हा प्राचार्य झालो तेव्हा सगळे म्हणून 54 विद्यार्थी सायन्स. आणि मग त्याच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की काही नवीन विषय आपण सायन्सला इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि मग मायक्रोबायोलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स हे दोन विषय मी BSc फर्स्ट इयरला सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला. अर्थात या सगळ्या गोष्टीला माझ्या पाठीमागे संस्था होती, संस्था चालक होतेच. परिणाम असा आला की हे दोन नवीन विषय आल्याबरोबर एकदम विद्यार्थी संख्या एकेका वर्गाची 120 गेली. BSc फर्स्ट इयरला 120 विद्यार्थी गेले, कधी कधी जाते 132 गेले. सर आता सेकंड डॉक्युमेंटरी आपण लॉन्च करूया विद द परमिशन ऑफ बोराडे सर आणि झोमर सर. चल स्टार्ट. यु गो अहेड. वेलकम मॅडम.
चमक सूरज की नहीं आपके किरदार की है, खबर यह आसमां है अखबार की है, आप चले तो आपके साथ कारवां चले, बात गुरूर की नहीं आप पर एतबार की है। मित्रांनो, या कोविड कालावधी मध्ये ज्यांनी अहोरात्र रुग्णांची सेवा केली त्यांनी आपलं समजून त्यांच्या दुःखाला अलगतपणे दूर केले, जे मितभाषी असूनही त्यांच्यासोबत संपूर्ण कारवा चालतो आणि आपल्या कर्तव्यामुळे अल्पावधीतच पंचक्रोशीत प्रख्यात झाले, सेलू पॅटर्न या नावाने महाराष्ट्रात त्यांनी नाव गाजवले, ज्यांच्या बोलण्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात ते सेलूचे सर्वांचे लाडके उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संजय हरबडे यांच्यावर डॉक्युमेंटरीचा हा एक छोटासा प्रयत्न। सरकारी दवाखाना म्हटले की डोळ्यापुढे चित्र उभे राहते घाणीचे साम्राज्य, दवाखान्यात डॉक्टर किंवा इतर स्टाफची अनुपस्थिती, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, तसाच अपवाद सेलूच्या सरकारी दवाखान्यात गेल्या 5 वर्षापासून दिसून येतो। दवाखान्यात प्रवेश केला तर असे वाटते की आपण एखाद्या खाजगी रुग्णालयात तर आलोत की काय, केवळ स्वच्छताच नव्हे तर उपलब्ध आरोग्य सेवा सुद्धा ग्रामीण रुग्णालयात सहसा नसतात। जिथे साधे बाळंतपण होत नव्हते तिथे आज सिझरिंग डिलिव्हरी तसेच हिस्टेक्टॉमी म्हणजे सोपे आणि आधुनिक पद्धतीने गर्भाशयाचे ऑपरेशन केले जाते। कोरोना काळात तर सेलू कोविड सेंटर हे महाराष्ट्रात प्रसिद्ध ठरले। सेलू पॅटर्न नावाने कोविड सेंटर प्रसिद्ध झाले। सतत 1.5 वर्ष न भीता न घाबरता संन्यासासारखे कोविड रुग्णाच्या सेवेत झोकून दिले डॉक्टर संजय हरबडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी सेलू उपजिल्हा रुग्णालय यांनी। जीवाची तमा न बाळगता काम करत असताना जेव्हा या योद्ध्यास कोरोनाने घेरले होते त्यावेळेस जनतेने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना देवदूत ही पदवी दिली। डॉक्टर होणे सोपे पण डॉक्टर संजय हरबडे होणे अवघड असेही मत मांडून त्यांच्यासाठी लवकर बरे होऊन परत रुग्णसेवा करण्याची प्रार्थना केली। सेलूच्या कोविड सेंटरवर केवळ रुग्णाला वैद्यकीय सेवाच मिळत होती असे नाही तर रुग्णाची मानसिकता पण स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जायचा। मनोरंजनाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न डॉक्टर संजय हरबडे आणि त्यांची सेना करते। सकाळी 6 पासून रात्री 9 झोपेपर्यंत रुग्णांची एक शिस्तबद्ध जीवनचर्या इथे आहे। घरी घेतल्या जाणार नाही इतकी काळजी सेलू कोविड सेंटरला घेतली जाते। या कार्याची दखल घ्यावी म्हणून 4th डायमेन्शनचा हा एक प्रयत्न। सेलू ती मी आता बोराडे सरांना एक बोराडे सरांचा तसा परिचय सगळ्यांनाच आहे पण थोडक्यात मी परिचय देते सरांचा। आणि ही डॉक्युमेंटरी आम्ही काकांच्याच हाताने का लॉन्च करत आहोत हे सांगण्याचा माझा आजचा थोडासा भावना आणि उद्देश आहे। आमच्यासाठी आमचे पप्पा आता तरी पप्पा म्हणजे काकाच आहेत आणि काका आणि पप्पा यांनी आम्हाला कधी वेगळं ठेवलं नाही। आज आम्ही जे काही आहोत 4th डायमेन्शनचा फाउंडर मेंबर पद्मावत सर असेल किंवा मेघना जोशी असेल किंवा मी, आम्ही आज ज्या घडीला ज्या स्टेजवर आहोत ते केवळ आणि केवळ काकांचा सपोर्ट आणि आशीर्वाद यासाठीच आहोत। म्हणून आम्हाला आजच्या डॉक्युमेंटरीसाठी दुसरं कुणीही गेस्ट म्हणून नको होतं, काकाच हवे होते। काकांची शिस्तबद्धता सगळ्यांनाच माहीत आहे पण पप्पांनी सांगितलं होतं की माननीय नामदार शरद पवारांनी एकदा काकांबद्दल स्टेटमेंट केलं होतं, कॉलेज हे संस्था अध्यक्षाच्या नावाने नाही तर प्राचार्यांच्या नावाने चालत असतं आणि हे वाक्य तेव्हापासून आणि काकांना आम्ही माझ्या मोठ्या भावानी प्राचार्य म्हणूनही अनुभव घेतलेला आहे, आम्ही काकांना काका म्हणूनही पाहिलेलं आहे, आज पप्पा म्हणूनही त्यांच्याकडेच पाहतो आणि आज त्यांच्या आशीर्वादाचे 2 शब्द आम्हाला हवे आहेत। म्हणून काका तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं। आता ऐकू दे ना, कारण हे जे पहिली जी तुमची 2-3 मिनिटाची हे पाहिली आणि जे काम मी आयुष्यभर तुमचं बघतोय तिघा भावंडांच ते इतकं आदर्श आहे की येस वी मस्ट सॅल्यूट। इतकं हे तू ज्या तऱ्हेनं शाळेत तुझे सगळे
याचे अडचणीच्या याच्या त्यातनं सगळं बाहेर येऊन कॉलेजमध्ये तू ज्या तऱ्हेच काम केलं, विद्यार्थ्याकडून तुझ्याबद्दल जे ऐकतो आणि जे पेपर मध्ये वाचतो ते केल्यानंतर म्हणजे यु आर एल्डेस्ट किड ऑफ द माय फ्रेंड, त्या याच्यात अभिमानच वाटतो आणि त्या कदाचित त्यामुळेच ही दोन्ही भावंड ही ते सगळं करू शकले. आता ते इथं असल्यामुळे त्यांना थोडीशी इनडायरेक्ट का होईना माझी शिस्त होती. भरतनं ती जवळून पाहिली, यांनी जरा लांबून पाहिली, पण ही एकूण इंजिनिअरिंगच्या शिक्षणातली शिस्त त्यांनी ती पाहिली, त्याच्यात त्यांनी ते हे केलं आणि त्यांच्या फॅमिलीज आणि त्यांचं कर्तृत्व उभं केलंय हे एक आदर्श आहे अशा अर्थाने. कारण तुझ्या पप्पांचं जे पाहिलं होतं आम्ही की आम्ही म्हणजे तुला तुम्ही आला हे असेल तुम्ही यु मस्ट बी द किड्स एस एम जोशीला तुमच्या हॉटेलच्या वरच्या छोट्याशा रूम मध्ये तिथे थांबवणं, तिथे तीन चार लोकांबरोबर गप्प मारणं, तिथलं जेवण घेणं लक्ष्मी लॉजचं हे दॅट वॉज समथिंग सरप्राईज की इथे एस एम जोशी जेवलेले होते. हे सगळं करण्यात तुझ्या वडिलांच सॉरी मी आम्हाला असं कधीच वाटलं नाही की हा आमचा मित्र काहीतरी हॉटेलचा हे आहे आणि आम्ही कोण तीस मार्ग काय हे आहोत तेच नाही. त्यानंतर ज्या वेळेस मी गुजरातमध्ये हे केलं तर मी गुजरातमध्ये नेल्यानंतर तिथं ज्या तऱ्हेनं तुम्ही नाव त्या गावांमध्ये याच्यात कमवलं या याच्यातला सगळा हे होता ते तुम्ही पाहिलेलं होतं आणि तेच बहुतेक तुम्ही अंगात बिनवलं आणि तुम्ही उभं केलं. तुझ्या आईला हे तुमच्या तिन्ही लेकरांचं बघून जी ताकद मिळते ती सॉलिड आहे. कारण त्यांच्या स्वतःच्या तब्येतीनं आणि त्यांनी जे पाहिलेलं आहे त्या याच्यात ते त्या सगळ्या ह्या वयातही त्या पुन्हा उभं राहतात आणि त्या अजूनही घरचं काम करतात. नाही नाही मी करते करू शकते हे सगळंच कर्तृत्व हे तुम्ही तुमचं दाखवलंय याला आई तर बघतेच. पण आमच्या मित्रांनी पाहिलं तर ते सांगितलं तर बघ प्रताप ती पोरं तू तयार केलीत किंवा तुझ्या याच्यातून ही झाली. कारण ते 24 तास त्यांच्या हॉटेलमध्ये कामात असायचे. त्यांच्या प्रत्येक काम करणाऱ्या छोट्यातल्या छोट्या माणसाची ते काळजी किती घ्यायचे हे मी जवळून पाहिलेले. ते हे सगळं ते म्हणजे त्यांनी त्या लोकांची घेतलेली काळजी हीच मला कदाचित माझ्या फॅक्टरीत किंवा माझ्या कॉलेजमध्ये उपयोगी आली की तुम्ही लोकांना जीव लावलं तर ते त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त परत देतात. हे सगळं तुम्ही केलंय आणि हे तू तुझ्या मुलांमध्ये आणलंय त्यापेक्षा तुझ्या विद्यार्थ्यामध्ये आणलंय. तुमचा प्रिन्सिपल आमचा मित्र आहे आणि त्यांच्याकडूनही ते हे ऐकतो, सेलूतूनही ते सगळं ऐकतो. याच इथे नवीन नवीन कॉलेज उभं करताना ते पाहिलं, डॉक्टर झवळ साहेबांच्या याच्यातनं त्यांनी ते उभं केले. त्यांची पार्श्वभूमी सगळ्या स्वातंत्र्य सैनिकाची आणि त्या कष्टाने कसं उभं करायचं त्याची आहे हे आम्ही ते पाहिलेलं आहे आणि त्या याच्यातच ते ज्या तऱ्हेनं उभे राहिलेत. कारण इतक्या लांबचं इतक्या याच्यातलं ते कॉलेज ह्या सगळ्या याच्यातनं ते उभं केलेलं, तिथली मुलं उभी केलेली ती मी पाहिलेली आहे आणि ती सगळी जी ही आहे हे ह्या आता तू जे दाखवतेस असं जर केलं तर त्यामधनं जी मुलं तयार होतात तीच तुम्ही आता दाखवतात की दिस इज समथिंग दॅट इज टू सोसायटी. आणि मला असं वाटतंय की ही तुमची डॉक्युमेंटरी आत्ताच्या समाजात आत्ताच्या विद्यार्थी वर्गाला ही खरंच दिसली पाहिजे अशा तऱ्हेनं ज्या तऱ्हेनं आजकाल आपण बघतो आहोत काय चाललंय. आणि विशेषतः ह्या कोरोनाने
विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं आणि समाजाचं एवढं नुकसान झालेलं आहे की हे किती वर्षात रिपेअर होईल हे सांगता येत नाही. आणि त्यासाठीच असे केलेले प्रयत्न त्याची पार्श्वभूमी ही उपयोगी येईल. आता डॉक्टर झरबोअर साहेब इथं संस्था ती चालवतात पण मी एकही हे त्याच्याबद्दल तिथे ऐकलं नाही. सगळी खेड्यातली मुलं तिथे येतात, त्यांना तो कल्चर किंवा ते इंग्रजी किंवा ते सगळं नसतं, पण त्या याच्यातली शिस्त मी तिथे येऊन पाहिलेली जाऊन पाहिलेली हे आहे. त्यांचे दोन वेगवेगळे प्रिन्सिपल असताना मी तिथे गेलेलो आहे, त्यांचं हॉस्टेल पाहिलेलं आहे. आणि हे सगळं करणं याची खरी आज समाजाला गरज आहे. त्यामुळे तू काय करतोस ते, संजीव काय करतो ते, भरत काय करतो ते, तुम्हाला सुदैवाने डॉक्टर जव्हार सारखे आमच्या प्रिन्सिपल सारखे तुझ्या याच्या ही माणसं मिळालेली आहेत. याचाही भरतचाही तो सांगतो दिलीपराव बद्दल, तर ते कारण त्यांना मी अगदी 40-50 वर्षापूर्वी त्यांना भेटलो, ज्यावेळेस त्यांनी त्यांचं करिअर अजून सुरू केलेलं नव्हतं, त्यावेळेस त्यांना शरदरावांनी माझी ओळखून दिली. तिथं ते तयार होईपर्यंत मी आम्ही गप्पा मारत बसलो होतो त्यांच्या गैदत. ती माझी दिलीपरावची पहिली ओळख. पण त्यामुळे तिथं भरत ज्या तऱ्हेनं काम करतोय ते मी बघतोय. तो समाजासाठीच काम करतो, तू ज्या ठिकाणी काम करतेस ते समाजासाठी आहे. संजू करतो ते आमच्यासारखे फार पैसेवाले शहरातून येणारी पोरांच्यासाठी नाही, तर आजूबाजूची खेड्यातली जी मुलं तिथे येतात त्यांना घडवण्याचं काम करतो. आणि हे सगळं तुम्ही करताय त्याची मला वाटतंय समाजाला आज करत आहे. आणि ती तुम्ही कराल. माझं हे मत असं की आता हा सगळा कोरोना इफेक्ट आपण विसरून जाऊ. तुम्ही तर तुझ्या भावानं जवळून पाहिलाय, तू सेलू ते सुदैवाने सेलू सारखं हे मिळाल्यामुळे तू इथून घेऊन गेल्यामुळे तू पटकन बरा झाला. नाहीतर काय हे आहेत आमच्या काही मित्रांचे ते मी पाहिलेले हे आहेत. हे तशा अर्थाने तुम्ही अधिक पुन्हा चांगलं करू शकाल अशी मला नक्की खात्री वाटते. ते करावं आणि ते हे करावं. सुदैवाने तुला संजयला किंवा भरतला जे संस्था चालक भेटलेले आहेत ते खूप छान आहेत आणि त्या याच्यातनं तुम्हाला ते प्रोत्साहन देतील अशाच तऱ्हेचं वातावरण आहे. हे आत्ता ती तुम्ही जी छोटी 5-10 मिनिटाची डॉक्युमेंटरी दाखवली ती अशी दाखवायच्या ऐवजी तुम्ही जर तिथे काही हे करून का समाजातल्या यांना दाखवलं किंवा समाजात त्यांच्या तिथे हे करायची. त्यांना माहिती मी शिरूत गल्ली गल्ली जाऊन आम्ही कार्यक्रम करत होतो, औरंगाबाद मध्ये ते कार्यक्रम केले. तसे कार्यक्रम तुम्ही जर तिथेही आता थोडस उघड झाल्यावर तुम्ही केले तर त्याची समाजाला शक्ती मिळेल. एवढंच मी सांगेल. तू इतकं अचानक सांगितलं पण डॉक्टर साहेब दिसले त्यांच्याशी गप्पा मारता आल्या आणि ते पण आता ते मला जास्त गंभीर दिसलेत. आम्ही तसे जुने मित्र लायन्स क्लब मधले हो किंवा इंडस्ट्रीच्या ह्याच्यातले त्या ह्याच्यात जरा हे होतो, पण आज गंभीर दिसले त्यामुळे त्यांना वाटलं असेल की कोरोना इफेक्ट हा पण त्यांच्या याच्यावर कोरोना इफेक्ट काही होऊ शकेल असं मला वाटत नाही. तुम्ही तो सगळं बोध मी बोला की तुमच्यावर कधी शक्यच नाही तो तिथं असण काय हिंमत आहे त्याची गुणमंडी व्हायची नाही हे होत आहे. आता म्हणूनच मी सांगतो की हे तिथे आपण ह्या पोरांनी जे केलंय ते समाजाला थोडं दाखवणं ही त्याची नक्कीच ताकद कळेल आणि ती आज गरज आहे डॉक्टर. म्हणजे हे करायचं. आता काय झालंय, आता सगळंच बंद झालंय. लायन्स क्लब बंद झालं, रोटरी झाली आमची, इंडस्ट्री असोसिएशन बंद झाली, सगळेच बंद झालेत. आणि आपण लंगडे, माझे तर दोन्ही पाय सुचतात त्याच्यामुळे त्या याच्यात नाहीच आहे. मी गेली 2 वर्ष
बिलकुल नाही. आज सरस्वती भुवनला आलो होतो कारण गोविंदभाईच एक तैल चित्र त्यांनी तिथे लावलं. हे दिस इज आफ्टर 2 इयर्स म्हणजे हे मोमेंट. नाहीतर तुम्हाला माहित आहे आपण सगळे किती फिरत होतो ते त्या सगळ्या याच्यात. कारण वाळूज नॉर्मल होत, वाळूजच्या त्या झोपडपट्ट्या ते आपण पहिल्या दिल्या त्यात ना 30-40 घर बांधून, ते तुम्हाला माहित आहे. तर असं सगळं आपण करूयात. ह्या पोरांच्या ताकदीनं ते करू शकतो असं मला वाटतंय. तुमचं अभिनंदन आणि छान हे अजून डेव्हलप करायचं बघूयात. डॉक्टर नक्कीच त्याला करतील आणि आम्ही बसल्या बसल्या बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. डॉक्टर साहेब थँक्यू काका. आम्ही तसा आजचा दिवस मुद्दाम याच्यासाठी घेतला होता की 17 सप्टेंबर आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि डॉक्टर साहेबांचा आणि आपल्या दोघांचाही त्याच्यात आणि शरद सरांचाही बेस तिकडूनच आहे. आणि उद्या गणेश व्याख्यानमालेचं 4th पुष्प आहे, तर शरद सरांनी परमिशन दिली तर आपण म्हणण्यानुसार ही डॉक्युमेंटरी सर उद्या ऑफिशियली तिथे दाखवू शकतील, म्हणूनच आम्ही आजचा दिवस साधला होता. शरद सर, उद्याच्या गणपती विसर्जनात दाखवू नका, त्याच्यात लोकांचे वेगळे मूड असतात. गणपती विसर्जन नाही, आपली गणेश व्याख्यानमाला जी 60 वर्षापासून चालू आहे व्याख्यानमाला दाखवू शकतो. त्याचं उद्या 4th पुष्प आहे आणि व्याख्यानमालेचा एंड आहे. तर आज आपण ऑफिशियली ती लोकार्पण केली तर उद्या दाखवू शकता. इथे आपण तो कामराजीचा हॉल आहे तिथे छान एक व्याख्यान ठेवून तिथे दाखवू शकतो. तिथे ते ती छानच आहे ना, एकदम आमचे सेंट्रल प्लेस आहे, बरं सेफ आहे. करोना ती काही हा, तर तिथे ते हे करता येईल. हा, तेच म्हणतो की तो भाग करता येईल अशाने करूयात. आणि यापेक्षाही अनेक पुन्हा डॉक्टर साहेब तुम्हाला जे वाटत असेल ते थोडस ऍड केलं पाहिजे, जे मेंटली आणि क्लिनिकली लोकांना सांगता येईल अशा अर्थाने. कारण तुम्हाला दुसरं सांगू का, माझे जे मित्र कोरोना इफेक्ट झालेत ते इतके डाऊन आहेत की त्यांना म्हणजे तशी शक्ती आलेली आहे पण मानसिक शक्ती अजून आलेली, मानसिक दबावाखाली गेलेले आहेत. त्यासाठी काय करायचं हे जरा एकदा तुम्ही बसून हे करता येईल. आताही म्हणजे तिथे तुमच्या तिथे येऊन नाही बोलता येईल, इकडे येता येईल. कॉलेजमध्ये आम्ही जाऊन बसतोच रिकामे, कारण माझ्या खोलीत तर कोणीच नसतं. मी आपलं जाऊन पुस्तक वाचत बसतो आणि वाटलं की मग घरी येतो आणि जात नाही. असं सध्या चालू मीटिंग काय महिन्यातून दोन एखादा आमच्या कॉलेजला यायला हरकत नाही, सध्या गायडन्स मिळेल म्हणून प्रताप. अच्छा, झमर सर आणि काका डॉक्टर सर आहेत, संजू कॉल करताना म्हणजे ते संवाद करतील त्यांचा व्हिडिओ ऑन करून. हो, हरबडे सर आहेत काका आज इथे. गुड, संजू कॉल हिम. हा संजू, त्यांना हे कर, ऑडिओ व्हिडिओ ऑन करून कॉल कर. हरबडे सरांना कॉल करू का? मी बोलव ना सर, आहेत ना अलरेडी, जॉईन आहेत, दिसत नाही. कॉल करून, फोन कॉल करून बोलव त्यांना सर, बोला म्हणून म्हणजे काकांची त्यांची आणि झवर सरांची पण ओळख होऊन जाईल. तू आज उभा आहेस त्यांच्यामुळेच स्ट्रॉंगली उभा आहेस. सर, ऑनलाइन मध्ये एक 2 मिनिट तुम्ही बोलाव असं सगळ्यांची इच्छा आहे. ऑनलाइन मध्ये का? हो हो, प्लीज. मी डॉक्टर हरबडे सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी सगळ्यांसोबत संवाद साधावा. वेलकम सर. हॅलो,
सर नमस्कार सर सर्वांना नमस्कार. मी डॉक्युमेंटरी सुरुवातीपासून इनॉग्रेशनचं फंक्शन बघितलं, अत्यंत चांगली बनवलेली आहे. आणि नूतनला आले होते त्यावेळेस, त्या डॉक्युमेंटरीच्या वेळेस मी पण तिथं उपस्थित होतो. आणि तालुक्यामध्ये सर्वांच्या सहकार्यानेच हे कोविडचं काम चांगलं झालेलं आहे. आणि विशेषतः नूतन संस्थाचे सगळे अध्यक्ष, सचिव, सहसचिव, आमचे माननीय प्राचार्य कुलकर्णी सर, नागेश कानेकर सर असतील, डॉक्टर पद्मावत मॅडम असतील, या सर्वांनीच आणि सर्व प्राध्यापक या सर्वांनी जबाबदारी वाटून घेतली. आणि जे काही आम्ही क्वारंटाईन लोक केले होते भांगडी अवस्थीग्रहामध्ये, या ठिकाणी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि हे 65 लोक जवळपास 1.5 ते 2 महिने त्यांचा सांभाळ, त्यांचं व्यवस्थापन या संस्थेतर्फे करण्यात आलं. आणि वेळोवेळी आरोग्याबाबत ज्या काही गोष्टी लागतील ह्यासाठी सुद्धा नेहमी मदत करत असतात. आमचं सर्वे असेल, SST पॉइंट असेल किंवा लसीकरण असेल, या प्रत्येक मोहिमेमध्ये, कोविडच्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सुद्धा या. आणि मी वैयक्तिक सर्व संस्थाचे अध्यक्ष असतील, प्राचार्य असतील, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपले. थँक्यू थँक्यू डॉक्टर हरवाले सर. मी आता मेघनाला रिक्वेस्ट करेल की त्यांनी डॉक्टर हरवाले सर बद्दल एक छोटस इंट्रोडक्शन द्यावं. प्रताप मी दिलं सर, प्रताप मी अग्रेड केले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रुरल वर्कर्सचे चेअरमन आहात. तसेच आपण बळवंत वासवाल्याचे फॉर्मर चेअरमनही आहात. तर 50 वर्षापेक्षा जास्त काळापासून एक विख्यात डॉक्टर आहेत औरंगाबादचे. आणि सरांचे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रुरल वर्कर्स आहे त्याच्यात कौशल्य विकास योजनेअंतर्गत 1,25,000 जास्त लोकांनी त्याच्यात कौशल्याचा स्वतःच विकास केलेला आहे. आणि सर सध्या ICEM इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजचे चेअरमन आहेत. तर मी आपलं स्वागत करते. थँक्यू. मी आता डॉक्टर रमण सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी प्रेसिडेन्शियल स्पीच द्यावा सर प्लीज. हॅलो. आता जी डॉक्युमेंटरी तुम्ही, म्हणजे एक तर मला देवाचे आभार मानले पाहिजे, पद्मावत फॅमिलीची माझी ओळख झाली. आणि सर आता आमचे 2 वर्ष तुमचे गायडन्स करते ना, याच्यामुळे काही करतीलच. ताई तुमची भेट झाली त्यामुळे आनंद वाटला. मला ही जी सगळी डॉक्युमेंटरी तुम्ही दाखवली विद्यापीठाच्या विषयी आणि सेलूच्या डॉक्टरांच्या कामगिरीविषयी याचं बरंच मला माहिती होत. जी सगळ्यांना हे ज्ञान सगळ्यांना हे पोहोचलं पाहिजे, सगळ्यांना आपली आपली जबाबदारी कळली पाहिजे. आणि आपण जबाबदारी कामं केली तर पूर्ण निभावून देऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. नाव म्हणजे दोन्ही चीफ गेस्ट आपण ऐकलेला आहे. मी आता डॉक्टर साळवे सरना रिक्वेस्ट करेन की त्यांनी वर्ड ऑफ थँक्स द्यावं. डॉक्टर साळवे सर प्रिन्सिपल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज औरंगाबाद. सरांचं जे आहे, साळवे सरांबद्दल पण मी 1-2 मिनिट मी बोलेल. एक डायनामिक प्रिन्सिपल, एक चांगला विद्यार्थी नेता त्या काळातला, आणि एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर आणि एक चांगला माणूस. मी साळवे सरांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी वर्ड ऑफ थँक्स द्यावं. साळवे सर. हो सर, आवाज येतो सर? हो सर. हो, मी सर्वात अगोदर आजचा दिवस हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस आहे त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी माझ्यावरती आभार प्रदानाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. मी या सुंदर सोहळ्याचे अध्यक्ष आमचे मित्र गुरुवर्य डॉक्टर झवर सर यांनी गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत सुंदर पद्धतीने कोरोना महामारीमध्ये अनेक लोकांना या महामारीतून बाहेर येण्यासाठी मदत केलेली आहे,
त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी महाविद्यालयामध्ये विविध क्षेत्रात असे मोठे योगदान असलेले आमचे गुरुवर्य व आदरणीय बोराडे सर यांचंही या निमित्तानं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन या कार्यक्रमानिमित्त केलेलं आहे, त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मला आज अतिशय आनंद होत आहे आपल्या मार्गदर्शनात विविध महत्वपूर्ण मुद्द्याचा उल्लेख करत अतिशय नेमकेपणाने सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. या महाविद्यालयाच्या अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. आजची ही डॉक्युमेंटरी अनेक महाविद्यालयाला एक वेगळी दिशा देईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. याच पद्धतीने अनेक महाविद्यालयांमध्ये यामधून प्रेरणा घेतली गेली पाहिजे आणि अशा पद्धतीची डॉक्युमेंटरी घेऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना पूरक अशा बाबी समोर आणल्या गेल्या पाहिजे असे मला वाटते. आमच्या महाविद्यालयाला बाबासाहेबांचा वारसा आहे. आपली प्रेरणा घेऊन आमचे महाविद्यालय देखील या क्षेत्रात भरीव काम करेल असे मी या प्रसंगी विशेष नमूद करू इच्छितो. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर झवर सर यांनी या कार्यक्रमाला विशेष वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. या ठिकाणी आमचे नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी सर यांनी सुद्धा खूप छान असं आपली मांडणी केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच डॉक्टर संजय हरबडे सर यांनी सुद्धा या ठिकाणी एक मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे, त्यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मेघना जोशी ज्यांनी ही पूर्ण संकल्पना आपल्या डोळ्यासमोर आणून दिलेली आहे, मेघनाचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे मित्र डॉक्टर पद्मावत सर प्राचार्य यांनी आणि आपल्या महाविद्यालयीन दोन्ही महाविद्यालयीन येऊन या ठिकाणी ही प्रेरणा घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्युमेंटरी अनेक महाविद्यालयीन तयार करावी व आपल्या विद्यार्थ्यांना एक पोषक वातावरण निर्माण करावं यासाठी प्रेरणा घ्यायला काही हरकत नाही. आणि आमच्या डॉक्टर पद्मावत मॅडम यांनी नेहमीच आम्हाला उद्बोधन आम्हाला देत असतात, त्यांचं आम्ही नेहमी अनेक क्षेत्रामध्ये तिने आम्हाला भरीव अशी कामगिरी करून दिलेली आहे, त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. दोन्ही चीफ गेस्टच्या परवानगीने, अध्यक्षांच्या परवानगीने मी घोषित करतो की हा इव्हेंट आज इथं संपलेला आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट संजय, शरद सर असतील तर त्यांनी काकांना बोललेच नाहीत ना, आहेत का सर? काय म्हणतो? नाही नाही, काय नाही, विचारायचं नाही सर. गेली हॅलो. काही स्टेजू पण नाही, मी शरीर बऱ्याच वेळा आले ना यार, मेडिकल व्हिजिट म्हणून, डॉक्टर व्हिजिट म्हणून. आता आता तसे ना काही नाही, मी तुमच्याकडे येणार आहे, जेवायलाच येणार आहे फक्त. बिलकुल.